हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आर चॅनल. कशा तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जुना व्हिडिओ आहे. मे महिन्यामध्ये ज्यावेळेस आम्ही गावी गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या शेतीमध्ये जाण्यासाठी, म्हणजे सड्यावर जाण्यासाठी असं म्हणू शकतो, म्हणजे आमच्या भाषेमध्ये सड्यावर चाललो आहे आम्ही. सो चला तर तुम्ही पण आमच्यासोबत. आता मे महिना म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कोकम असतात, आंबे असतात, आता काजूचा सीझन तर संपत आला, एंडिंग जूनचं फर्स्ट वीक होतं. सो काजू तर काय पाहायला मिळाले नाही, हाताला पोहोचणार काही प्रॉब्लेम नाही. आम्ही बाकीचं करवंद वगैरे याचा खूप खाली असलं पडलेलं तिथे जात होतो, जांभळं करवंद ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही निघालोय. सो चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत आणि दाखवतो तुम्हाला जे काय दिसणार. आणि आता रानात गेल्यानंतर कसं असतं, बरेच प्राणी पण दिसतात, जसं की मोर ससा हे सगळे प्राणी पण दिसत असतात. तर चला बघूयात कोणी दिसत आहे का आपल्याला. काजू संपले, जळून गेले तिरफळाच्या झाडाला कायच नाही. तिकडे कुठे? तिकडे वरती पर्यंत आहे, तिकडे हे रोपे आमचे कुंभियान, हे कुंभी आहा ना, त्या तिरफळी असे सरळ असे गेले वरती त्यावरती. खराब दिसता ना करत असं मोठा मा, हा त्याच्याकडे एक ग्राहकच आमची ना, तो असे आहोत असे वरती गेले, वरती ना असे साईडी गेले ताईची झाड. जांभळीचं रेडे जमा काल आम्ही आणले तिथे, त्या वाटायची ताईचे हे नको खाऊ, चांगलं नाही वाटत ते बघ व्यवस्थित नको खाऊ बाबू. पळू नको तिथे खाली लपलाय लोक पानांच्या खाली, तिथे ती नव्हती खाली हे आता पडलेली आहे, आता पडलेली समोर. अरे ते काय काय जाऊ नको, भारी आहेत ना ते, पण पिकले नाहीत वाटत, पिकले आहेत, पिकले म्हणून पडलेत ना, पिकले हे हिरवे आहे, साली हिरवे आहेत काय पिवळे, खाली नको जाऊ रे, काय काय असेल नाही ते बघ असत तू नको जाऊस, कुठं दिसलायला, हा ते बघ तिकडे खाली एक आहे तिथे. काय वाचतोय मुनिका हेड फेड पाहून? काय फोन काय नेटवर्क आलं तर बघ खाली तिथे एक आहे त्या फांदीच्या इथे दिसला का हे धर, थांब नको टाकू असा, टाकलं तर गेला घड घडून परत तो. Okay.
खराब आहे का? जाऊ दे ये चल पाऊस नाही पडत म्हणजे पाले तरी जायचं नाही कधी मोठे मोठे हातीत केलं होतं ते खाली बर मी कशी कलमा होती हे सर आपण काय दिसत कलमा असं तशी दिसत आले हो कलमा ना ठीक हां ही परत पाळली ना नाही तर लागलेली ही मोठी होती ही ही लागलेली करांगणी बघ सगळे मेले सगळे ना तर करंग नाही जावका नको हे सगळं करंग नाही होते हे सगळे करंग होते थांबतो पाय दोन तोडला बरं आहे वाट पण साप झाली लोकांची तिकडे आहे खाली आवाज येतोय का आवाज येतोय पण जाशील मिशील जायला काटे आहेत गेलो असतो मी चांगली आहे घरी गाव पुण्याला घेऊन जाते पेटते धरून तुझा खूप मस्ती झाली तुला ती बघते काजी घेऊन जाणार आहे पुण्याला मोठी आम्ही ससा 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 गेला तो बघ गेला गेलं वरती गेलं बघितलं नंतर लागलेले ना एक काजू हीच रोवली का ती भरपूर लागलेली काढ आणि पुसून खा खायला काय नाही खाऊन दाखव मला सर एक दाखव तरी असं करून काढ बघ किती करून जातात हळूहळू तशी ओढू नको लागतील आधी खान बघ 18 नाही भरपूर आहेत आदिवासी लोक बसलेली आहेत आदिवासी काय वाईट असतात का चांगले असतात आदिवासी पण लहानपणीची आठवण आली मला खरंच तो बघतो सगळं गोड मिरमिरीत लागतो तो खातोय बघ
सगळे खाऊन टाकेन मी एवढे मला ठेव तुला बिला काय नाही तू विसर तू व्हिडिओ किती आहे त्याच्यात शपथ सांगते एकच नंबर हापूस आंब्याची पण चव दे अरे पुरे चला सगळे जंगलच तोडून नेणार काय जंगलाची तोडून नेणार का आणि मम्मानी माझं शेड माझी माझं फुल स्लीप भिजवलंय छोटीशी काय करतोय चूल घालतोय छोटीशी चूल घालतोय गरम थंडी वाजते सांग ना काय करतोय तू सांगितलंस ना हा काय करतोयस तू चूल बनवतोय कशासाठी मला थंडी वाजते वेड लागले तुला एवढी गरमी होते आणि थंडी लागते हा हो कशी बनवली ही बर्दी बनली आहे जास्त लाकडं पाहिजे काढ अरे आडवा काय टायमर चालू आहे ना हा डडवा कसं काढतोय खातोय चल मम्मा दादा खातोय गोप्रो मध्ये झूम होत नाही गोप्रोत नाही ह्या साठी काय आग पडली का कोणी घातलेली का दादा भरपूर उंचावर आहे आपण बघ किती उंचावर आहे आपल्याला किती जायचंय खाली पुढे काढल्यात कोकम खायची असतात का मोबाईल मध्ये झूम कर पडलेली तिथे खाऊच होत ते काढून खा त्या काढ जाय वन खाऊच होत झाडावरच खायचं वन ती लाल एकदम लाल भर वरती दिसते ती पानं पण भारी लागतात खायला काय खाऊन बघ खातात मी खाल्ली खूप खातात पानं कौल कौळी मस्त लागतं आंबट आंबट आता कोकम येते आंबटच लागणार तसं नाही ग ना आमच्या काळजीतलं एकच कोकम मस्त लागतात चला कच्चं काढलं खाणार खातात कोकम आंबट ते तू का पिकलेलं खाणार ते कच्चं कोकम आहे कोकम खातात घाबरतो लावायचं नाही गिळायचं हे नको खावा गिळायचं काय बी आहे त्याच्यात काय नाही खात गिळायचं बी गिळायचं वेळ लागलं तुला हे नको खाऊ चाल नाही टाक अरे बी गिळायचं म्हणजे तू गिळायला सांगतोस त्याला कळतंय का तू काय म्हणतोस ते गिळून हो
मग काय फेकायची का? बी फेकत नाही, चल त्याला नाही काय तर ये भाईच्या घराकडून जाऊ. काळचा सीझन संपलाय, पण आता हा सापडला मुश्किल. मी तर दाखव या इथे. हे तुम्ही पाहताय ते आहे फणसाचं झाड. आता फणस आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी अजून तरी. जूनचा पहिला आठवडा आहे तरी पण फणस दिसत आहेत झाडावर. आणि पाऊस पडला नव्हता, म्हणजे जूनच्या फर्स्ट वीक पर्यंत सुद्धा पाऊस पडला नव्हता इकडे गावाला. आणि या इथे तुम्ही पाहताय हे आमचं घर आहे गावाकडचं. ओके, बरंच काही ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे जितकं दाखवता आलं तितकं दाखवलं मी. तर गावाकडचं वातावरण हे खूप छान असतं आणि चांगलं वाटतं गावी राहायला. तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला तुम्ही कमेंट करत नाही लाईक करा, लाईक तर नक्कीच करा व्हिडिओला.